हॅलो स्टुडंट आज आपण शब्दांच्या जातीमधील विकारी शब्द यामधील सर्व नाम म्हणजे काय व त्याचे प्रकार अभ्यासणार आहोत शब्दांचे प्रकार विकारी शब्द दोन सर्वनाम सर्वनामाची व्याख्या नामाल जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात सर्वनामाची दुसरी पण व्याख्या पाहू आपण किंवा नामाचा पुनरुच्चार करण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात सर्वनामाचे प्रकार एक पुरुषवाचक सर्वनाम दोन दर्शक सर्वनाम तीन संबंधी सर्वनाम चार प्रश्नार्थक सर्वनाम पाच सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम सहा आत्मवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम व्याख्या आपण स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो आपण दुसऱ्याविषयी बोल बोलतो किंवा लिहितो आपण तिसऱ्या विषयी बोलतो किंवा लिहितो त्यांना पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात पुरुषवाचक सर्वनामांचे प्रकार प्रथम पुरुषवाचक सर्वना, सर्वना, सर्वना। सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम व्याख्या बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असते उदाहरण मी आम्ही आपण स्वत द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम व्याख्या ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असते उदाहरण तू तुम्ही आपण स्वतः तृतीय पुरुषवाचक सर्वनाम व्याख्या तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलताना म्हणजेच बोलणारं व समोरचा दोन्ही वगळून आपण जे सर्वनाम नाम वापरतो ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असते उदाहरण तो ती ते त्या दर्शक सर्वनाम व्याख्या ज्या सर्वनामांचा उपयोग जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी केला जातो त्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात उदाहरण हा ही हे तो ती ते ह्या त्या एक हा महेश आहे दोन तो फळा आहे तीन ही दोरी आहे संबंधित सर्वनाम व्याख्या वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधित सर्वनाम असे म्हणतात उदाहरण जो जी जे तो ती ते ज्या जर काळे ढग आले तर पाऊस पडेल जो अभ्यास करील तो पास होईल जो व्यायाम करील तो सुदृढ राहील प्रश्नार्थक सर्वनाम व्याख्या ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात वाक्यात प्रश्न विचारला आहे हे दाखविण्यासाठी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यावायचे असते उदाहरण कोण कौन, काय कोणास कोणाला कोणी कोणत्या कोणाच्या एक पाऊस केव्हा पडतो दोन कोणाला मदत करावी सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम व्याख्या वाक्यात येणारे सर्व नाम नेमक्या कोणत्या नामासाठी आले आहे ते सांगता येत नाही त्याला सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात उदाहरण कोणी काय कोण एक कोण कोणास बोलले दोन जगी सर्व सुखी असा कोण आहे आत्मवाचक सर्वनाम व्याख्या ज्या सर्वनामांचा अर्थ स्वत असा होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरण आपण आत्मवाचक सर्वनाम हे वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही अशा प्रकारे आज आपण सर्वनाम म्हणजे काय व त्याचे काही प्रमुख प्रकार अभ्यासलेले